नमस्कार मी क्रियाविशेषण अव्यय मी आज तुम्हाला माझ्याबद्दलच काही गोष्टी सांगणार आहे माझी ओळख करून देणार आहे शब्दाच्या वेगवेगळ्या जाती असतात हे तर तुम्हाला आता माहिती झालं आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांच्यामधला पुढचा प्रकार म्हणजे मी क्रियाविशेषण क्रियेबद्दल म्हणजेच क्रियापदाबद्दल मी माहिती सांगतो म्हणून मला क्रियाविशेषण म्हणतात क्रिया कुठे घडली केव्हा घडली कशी घडली आणि कितीदा घडली या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देत असतो आता पुढची वाक्य वाचा त्यातल्या क्रियापदाला कुठे केव्हा कधी कसं कशी किती असे प्रश्न विचारले की वाक्यातला मी म्हणजे क्रियाविशेषण तुम्हाला सापडेल वाक्य सतीश फार सावकाश जेवतो कसा जेवतो सावकाश वाक्यातील क्रियाविशेषण सावकाश पूर्वी मी जायचो मुंबईला कधी जायचो पूर्वी वाक्यातील क्रियाविशेषण पूर्वी मला वाचायला खूप आवडतं प्रश्न किती आवडतं खूप वाक्यातील क्रियाविशेषण खूप सगळेजण तिकडे धावत गेले कुठे धावत गेले तिकडे वाक्यातील क्रियाविशेषण तिकडे क्रियेबद्दल किंवा क्रियापदाबद्दल कुठली माहिती मिळते यावरून माझे चार प्रकार पडतात म्हणजे बघा हा क्रिया कधी किंवा के केव्हा घडली हे ज्या शब्दावरून कळतं त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात आता त्याची उदाहरणं बघू आधी जेवून घ्या बरं लवकरच आमच्या शाळेला सुट्टी लागणार आहे पंत दररोज बारा सूर्यनमस्कार घालतात रात्रंदिवस या रस्त्याचं काम सुरू आहे या सगळ्या वाक्यातून क्रिया कधी किंवा के केव्हा घडली आहे हे तुम्हाला कळतं बरोबर ना क्रियापदाला कोणता प्रश्न विचाराल सांगा बरं अगदी बरोबर क्रियापदाला कधी केव्हा हे प्रश्न विचारल्यावर मी म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला मिळेल वाक्य आधी जेवून घ्या बरं केव्हा जेवून घ्या बरं कधी जेवून घ्या बरं तर आधी त्यामुळे कालवाचक क्रियाविशेषण आधी लवकरच आमच्या शाळेला सुट्टी लागणार आहे केव्हा सुट्टी लागणार आहे कधी सुट्टी लागणार आहे लवकरच म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण लवकरच पंत दररोज बारा सूर्यनमस्कार घालतात केव्हा सूर्यनमस्कार घालतात कधी सूर्यनमस्कार घालतात दररोज कालवाचक क्रियाविशेषण दररोज रात्रंदिवस या रस्त्याचं काम सुरू आहे केव्हा काम सुरू आहे किंवा कधी काम सुरू आहे रात्रंदिवस म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण रात्रंदिवस या वाक्यांमधली आधी लवकर दररोज रात्रंदिवस ही सगळी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय झाली क्रिया कशी घडली सावकाश घडली की पटकन घडली अशी माहिती ज्या शब्दावरून कळते त्याला म्हणतात रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आता पुढची वाक्य बघा मनाली झाडाखाली स्वस्थ बसली होती त्या संकटातून राघोपंत सही सलामत बाहेर पडले रमा हळूच आईच्या कुशीत शिरली राघवच्या विनोदावर सगळे खळखळून हसले आता या वाक्यातल्या क्रियापदाला कसा कशी कसे असे प्रश्न विचारा बरं म्हणजे तुम्हाला वाक्यातली क्रिया कशी घडली ते कळेल म्हणजेच तुम्हाला रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळेल क्रिया कशा रीतीने घडली हे कळेल मनाली झाडाखाली स्वस्थ बसली होती कशी बसली होती स्वस्थ रीतीवाचक क्रियाविशेषण स्वस्थ त्या संकटातून राघोपंत सही सलामत बाहेर पडले कसे बाहेर पडले सही सलामत रितिवाचक क्रिया विशेषण सही सलामत रमा हळूच आईच्या कुशीत शिरली कशी कुशीत शिरली हळूच राघवच्या विनोदावर सगळे खळखळवून हसले कसे हसले खळखळून या वाक्यांमधली स्वस्थ सही सलामत हळूच खळखळून ही सगळी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय झाली आता माझा तिसरा प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय या प्रकारामुळे क्रिया ज्या ठिकाणी घडली तिचे स्थळ किंवा ठिकाण कळतं क्रियापदाला कुठे हा प्रश्न विचारला की हे स्थळ सापडतं आता पुढील वाक्य वाचा शाळेच्या पलीकडे माझे घर आहे मधुवर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव झाला त्याने सभोवार नजर फिरवली शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती आता या वाक्यातल्या क्रियापदांना कुठे कुठून असे प्रश्न विचारूया हां म्हणजे क्रिया कुठे घडली याचे उत्तर आपल्याला मिळेल म्हणजेच वाक्यातील स्थलवाचक क्रियाविशेषण आपल्याला मिळेल शाळेच्या पलीकडे माझे घर आहे घर कुठे आहे पलीकडे मधूवर बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव झाला कुठून बाजूंनी त्याने सभोवार नजर फिरवली कुठे सभोवार शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती कुठे ठिकठिकाणी या वाक्यांमधली पलीकडे बाजूंनी सभोवार ठिकठिकाणी ही सगळी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय झाली आता माझा चौथा आणि शेवटचा प्रकार पाहूया तो म्हणजे परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यातली क्रिया किती वेळा कितव्यांदा घडली किती प्रमाणात घडली ही माहिती यातून आपल्याला मिळते आता पुढची वाक्य वाचा श्रेयसला वाचनाची खूप आवड आहे दुधाचा कुठलाच पदार्थ श्रेयाला अजिबात आवडत नाही मी पहिल्यांदाच तुझ्या घरी आले जरा सरकून बसा ना आता या वाक्यातील क्रियापदांना कोणते प्रश्न विचाराल बरोबर किती कितव्यांदा असे प्रश्न विचारले की तुम्हाला वाक्यातील परिणामवाचक किंवा संख्यावाचक अव्यय मिळेल श्रेयसला वाचनाची खूप आवड आहे किती आवड आहे खूप दुधाचा कुठलाच पदार्थ श्रेयाला अजिबात आवडत नाही किती आवडत नाही अजिबात मी पहिल्यांदाच तुझ्या घरी आली आहे कितव्यांदा आली आहे पहिल्यांदा जरा सरकून बसा ना किती प्रमाणात सरकून बसा जरा मी चार किलोमीटर पोहले किती पोहले चार किलोमीटर या वाक्यांमधली खूप अजिबात पहिल्यांदा चार किलोमीटर जरा ही सगळी परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषणं झाली तुमची माझ्याशी आणि माझ्या चार प्रकारांशी ओळख झाली ना चला तर मग भेटूच परत आपण काय शिकलो वाक्यातल्या क्रियेबद्दल किंवा क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात क्रियाविशेषण अवयाचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात एक कालवाचक अव्यय क्रिया कधी घडली ते कळते उदाहरणार्थ आधी नंतर सध्या हल्ली वारंवार एवढ्यात इतक्यात इत्यादी दोन रीतीवाचक अव्यय क्रिया कशी घडली ते कळते उदाहरणार्थ हाळू सावकाश सरपटत आपोआप झटकन रमतगमत धडपडत मजेत इत्यादी तीन स्थलवाचक अव्यय क्रिया कुठे घडली ते कळते उदाहरणार्थ इथे तिथे अलीकडे पलीकडे सर्वत्र मागे खाली समोर चोहीकडे चार परिमाणवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणव्य म्हणजे क्रिया किती प्रमाणात कितव्यांदा घडली ते कळते उदाहरणार्थ किंचित जरासा काहीसा दोनदा सतराव्यांदा अत्यंत मोजके थोडे इत्यादी स्वाध्याय एक कुठल्याही एका क्रियाविशेषण अव्ययाबद्दल समजलेली माहिती तुझ्या शब्दात लिही दोन पुढील क्रियाविशेषणांचा वाक्यात उपयोग कर आज थेट चाचपडत इतक्यात पलीकडून अनेकदा तेव्हा अवेळी बिनतक्रार सुसाट अगोदरच कोणे एके काळी तीन वरील क्रियाविशेषण अव्ययांचे पुढील चार प्रकारात वर्गीकरण कर स्थलवाचक रीतीवाचक परिणामवाचक किंवा संख्यावाचक आणि कालवाचक